सुशीला, अगं आपल्याला जाऊन लगेच परत यायचं आहे. मी बॅग कशाला घेतलीस एवढी आणि भरलेस काय 20-25 साड्यात की काय देवीसाठी? नारळ आहेत त्यात, तिकडे फार महाग मिळतात. हो कमाल आहे तुझी, या बॅगेत नारळ आहेत. हो येऊ का? माधवराव या ना, या 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 बसा बसा. एक मिनिट हा, हे अग टॉवेल इथेच टाकलं. या आता एक काम कर, हे सगळं घे आणि आतमध्ये नेऊन ठेव. हो हो आले जा आणि बसून आत बाहेर बसू. जरा बाहेर ये ग. बस तुम्ही येणारे आधी नाही का कळवायचं? तुमच्या आवडीचं काहीतरी बनवता आलं असतं ना आम्हाला. अग तुमची देवळात भेट झाली नव्हती ना? हे आकाशरावांचे वडील, बरे का? नमस्कार, पाया पडते. सुखी राह. खूप ऐकलंय बरं का तुझ्याबद्दल. आमची अवनी ही तुझ्याबद्दल बोलताना अजिबात थकत नाही. जाऊ कमी आणि मैत्रीण मिळण्याचा उत्साह जास्त आहे तिचा. त्या पण खूप साध्या. हो पण तू नाहीस. म्हणजे तुझ्या करारीपणाविषयी खूप ऐकलंय मी. आमची जयश्री सुद्धा अशीच होती बरं का. जयश्री म्हणजे आकाशची आई, ती सुद्धा तरुणपणी अशीच होती. आणि आम्हाला सुद्धा तुझ्यासारखी स्मार्ट मुलगीच हवी होती आमच्याकडच्या एक एक महाभागांना सांभाळायला. अरे तुमचा बनी कुठे गेला? मी चॉकलेट आणले त्याच्यासाठी. एक आहे. अगं बाई मी इथेच काय उभी राहिले? तुम्ही आल्यापासून चहा पाण्याचंही विचारलं नाही तुम्हाला. तो पसारा पडला होता ना इथे, काय घेणार? चहा कॉफी? नाही काही नाही, मी चहा पाणी करूनच आलोय करून. आणि आता आमच्या घरी जर दुसरा चहा मागितला ना तर आमच्या घरचे डोळे वटारतात. बर तुम्ही मी आल्याचं एवढं प्रेशर घेऊ नका. काय आता आपण नातं जोडणार आहोत एकमेकांशी, ते आता घरी येणं जाणं होतच राहणार नाही का? आमचं घर जरी मोठं असलं ना तरी पसारा असतोच. तुमच्याकडे तर फक्त कपडे पडलेले होते, आमच्याकडे खेळणी वगैरे सगळ्याचा पसारा असतो. आता त्या दिवशी चिन्नू मनूच्या बाहुलीच्या तोंडावर पाय पडून तिचं तोंड तुटलं, तर ह्या दोघी 2 तास रडत होत्या. आत्ता बरं वाटलं मला. मला फार प्रेशर येऊ नये ना म्हणून मी मुद्दामच आलो इथे. खरंय पण माधव सर, नाही यांचं लग्न तर ठरलंय पण पुढची बोलणी अजून काही आपली झाली नाही आहेत ना? आणि करायची काही गरजही नाहीये. आम्हाला काहीही नकोय, फक्त तुमची मुलगी हवी आम्हाला. जसा तिने तुमच्या घराला घरपण दिलं, तुमच्या घरात आनंद आणलाय, तोच आनंद आमच्याही घरी घेऊन ये ग वसू. एवढंच हवंय आम्हाला. असं कसं, एवढं मोठं कुटुंब आहे तुमचं, काहीतरी अपेक्षा असणारच ना? ते आम्ही पूर्ण करू. अरे बघा, लग्नाचा खर्च तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार करायचा, आमचा खर्च आम्ही आमच्या ऐपतीनुसार करू. कसलंही प्रेशर घेऊ नका. आणि कुठे काही कमी जास्त पडलं तर मला निसंकोचपणे सांगा, आपण मिळून सगळं मॅनेज करू, नाही का? तुमच्यावर कुठलंही बर्डन टाकून आम्हाला आमच्या आकाशचं आणि वसूचं लग्न करायची इच्छा नाही. नशीब काढलं आमच्या वसूनी, तुमच्या घरासारखं सासर मिळालं तिला. मग आता तुमची परवानगी असेल तर पुढच्या गोष्टी सुरू करूयात. नाही म्हणजे आज संध्याकाळी आम्ही साखरपुड्याचा मुहूर्त काढणार आहोत, तुमची काही हरकत नाही ना? अहो मी वसूचं लग्न जुळावं म्हणून नवस बोलले होते, तो फेडायलाच निघालोय आम्ही. एकदा नवस फेडून झाला ना की मग मुहूर्त काढायला काही हरकत नाही. ठीक आहे जा चहा टाक. दुसऱ्या कपाला नाही म्हणणार नाही, चहा आवडतो त्यांना. नाही नको आता, नको पुढच्या वेळेस येईन ना.
तेव्हा तुझ्या हातचं जेवणच जाईल. बर, येतो मी. पुढच्या तयारीला सुरुवात करायची. नमस्कार. काका, वसू कुठे? वसू ऐक ना, माझ्या घरात टिकेल असं छानसं झाड दे ना मला. माझी सासू मला म्हणते की बाईच्या हातात झाड सांभाळण्याची जोपासण्याची कला हवी. याने ना पुढे जाऊन मुलांना कसं सांभाळायचं याचे धडे मिळतात म्हणे. प्लीज माझ्या घरात टिकेल असं छानसं झाड दे ना. हिला कोणीतरी प्लास्टिकचं झाड आणून द्या, तेवढंच टिकेल हिच्याकडे. वसू काय झालं ग? वसू सांगशील का? वसू, वसू काय झालं सांगशील का मला? वसू, आज संध्याकाळी माझ्या लग्नासाठीचं मुहूर्त काढणार. पिंकी, मला कळतंय ग, त्याचे ताई दादा वहिनी सगळे खूप चांगले आहेत. तसे बाबा ते पण आज येऊन गेले, तेही खूप चांगले. पण मी ज्याच्याशी लग्न करणार आहे तो माणूस म्हणून कसा आहे हे तरी मला समजायला हवं ना. नाही म्हणजे माझी ही अपेक्षा नाही आहे की त्याने माझ्यावर प्रेम करावं, माझा नवरा व्हावा. पण जर तो माझ्या बनीचा बाबा नाही बनू शकला तर काय करणार आहे मी? हॅलो. हॅलो, मी बोलतोय. ते तुमच्या बाबांना कॉल केला होता पण त्यांनी कॉल उचलला नाही म्हणून तुम्हाला कॉल केला. हा, ते बाबा ट्रेन मध्ये असतील ना म्हणून लागला नसेल फोन. एक मिनिट, मी म्हणजे कोण? पंतप्रधान की मुख्यमंत्री? नुसतं मी वरून कसं ओळखणार ना मी? छे, इतकं इम्पॉर्टन्स नाही आहे मला. मी आकाश, आकाश ठाकूर. माझा नंबर सेव्ह नाही आहे का? नंबर सेव्ह केला होता, मी माती खाल्ली म्हणजे हाताला माती लागली होती ना, तर पिंकीने फोन उचलून दिला आणि डायरेक्ट कानाला लावला. कळलंच नाही मला, तिनेही सांगितलं नाही. सॉरी, ते असं तुम्हाला डायरेक्टली कॉल केलाय. आय होप यू डोंट माइंड. म्हणजे काही हरकत नाही ना तुम्हाला? नाही नाही, बोला ना. ते मला तुम्हाला जरा भेटायचंय. भेटायचंय? हो हो, चालेल ना. पिंकी, माझ्या वसूलाही तुम्हाला भेटायचंय. त्यांना माझ्याशी बोलायचं असेल ना कानेलला. अहो, तुम्ही ती काळजी करू नका. असंही ना, आई बाबा घरात नाहीये. आणि बनीची तर काळजी अजिबात करू नका, बनीला मी सांभाळेल. कसंय ना, मी रानडेंची ना दुसरी मुलगीच आहे. मला घरातलं सगळं माहितीये, तुम्ही फक्त पत्ता पाठवा, मी वसूला तिकडे पाठवते. मी ऍड्रेस मेसेज करतो तुम्हाला. हो चालेल. मला का नाही बोलू दिलं? अग हो हो, होणाऱ्या नवऱ्याशी बोलण्याची किती ती घाई काय ट्युनिंग आहे तुमच्या. तुझ्याही मनात ते, त्याच्याही मनात ते. मस्त बोला, भेटा, डेट वर जा. डेट तो बनत आहे. आला बघ पत्ता. अग हो, सिरियसली काय ट्युनिंग आहे यार तुमच्या. वसू, आय लव्ह यू. अगं आशाने हात फ्रॅक्चर होईल ना तुझा, मी फोडू का? नाही नाही, असं कसं? मी बोलले ना नवस, मीच फोडणार सगळे नारळ. किती हात दुखला तरी चालेल. देवीने माझं ऐकलं की नाही, वसूचं लग्न जुळवलं, तिच्यासाठी एवढं तर मी करूच शकते ना. देवीचा महिमा अपरंपार आहे. तू माझं ऐकलंस, माझा नवस पूर्ण केलास, पण मीही चुकले नाही बरं का? मीही कबूल केलेल्या सगळ्या गोष्टी केल्यात. नवसाचा हा शेवटचा नारळ आहे.
हाही तुझ्या चरणी अर्पण करते, स्वीकार कर. आजवर जशी कृपादृष्टी ठेवलीस तशीच कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहू दे. माझ्या वसूला कायम सुखात ठेव. Sorry. It's okay. Wow, he's so handsome. Ha Patel ka ga mala? So cute. Jiju, bechade aale pan? Maza navra asa ka nahi hai. Maza navra manje sagri kade le. Hi vasu kude rahi. बोल पिंकी. वसू, अगं कुठे राहिलीस तू? लवकर ये ना, नाहीतर इथं बसलेलं मुली तुझ्या नवऱ्याला गायब करते. इतका हँडसम माणूस सिंगल राहिलास कसा? असं सगळं चाललंय इथं. तुझ्या जिभेला काही हॉड वगैरे आहे की नाही? पिंकी, एक मिनिट एक मिनिट, तू तिकडे काय करतेस ग? काय करते म्हणजे? तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण आहे. तुम्ही दोघे पहिल्यांदा भेटणार आहात. तो मी मिस कसं करेन? तू ये लवकर. ठेव आले. कुंदाताई. हा ताई. हा. आज बनीला शाळेतून तुला राहू दे, साफ सफाई तुला घेऊन यावं लागेल. ठीक आहे. हा. सरक सरक अशी का ठेवलीस तू तिला? अहो साफसफाई चालली आहे. त्याला घेऊन येशील शाळेतून. ठीक आहे. आणि हो, संध्याकाळी खायला सँडविच बनवले त्याला, ते देशील. हा. अगं बाई, ताई, ते त्याला दुधामध्ये चॉकलेट टाकून देशील ना, तर तुला माहिती ना तो काय करतो? घर डोक्यावर घेतो. आले मी. पनी, तू आत्ता काय झालं? अहो, त्याच्या पायाला एवढं लागल्यावर त्यांना शाळेत कसं बसवणार म्हणून घेऊन आलो. ये बघू कुठे लागले. ये इकडे सावकाशी. रडू नकोस बनी. ये 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 कुंदाताई. सावकाश 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 सावकाश. काय झालं कुंदाताई? हा, फर्स्ट एड बॉक्स दे पटकन. बनी, काय इतकं रडतोय सांग ना मला. कसं लागलं तुला? का रडतोस बनी, सांग तरी मला काय झालंय. ओ बनीश, काय झालं? हा, पडली का काय? पण सांग ना काय झालंय बाळा. हळू देत आहे. रडू नका, रडू नका. एक घ्या, एक घ्या. थांबा. पण सांगणार आहेस का तू काय झालंय ते? मिसेस मध्ये ग्राउंड वर खेळत होतो तेवढंच तिथे रंकू आणि मंकू आले. मला मदत लागले कि तुला तर बाबच नाही येत. आमचा डॅडी असा करतो, आमचा डॅडी तसा करतो असं म्हणून मला चिडवायला लागले. मी त्याला सांगितलं कि माझा बाबा परत आले, मी त्याला साथ घेऊन येणार तुम्हाला भेटवायला. ए, कशासाठी खोटे बोलतोय? आम्हाला माहिती आहे तुझा बाबा नाहीये. ए, माझा बाबा आहे, आणि जर तुम्ही मला चिडली ना तर मग माझा बाबा येऊन तुम्हाला पनिश करेल. ए, खोट बोलतोय. खोटारडा 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 खोटारडा. बाळा, मी बोलते तुझ्या बाबाशी. मी प्रॉमिस करते, मी
तुझ्या बाबांना नक्की परत आणेल. कुंदाताई तुला खायला देईल, खाऊन घे. हा मी आलेच, मी नक्की जाऊन येऊ ना बाहेर. हो काळजी घे त्याची. हा बेबी बोला. सर आओ, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. इलेक्शन आहेत ना आता, त्यामुळे पोलिसांनी जी आपल्याला परवानगी दिली होती ना ती नाकारली आहे. आता वरात कशी काढणार? बेबी, जेव्हा केव्हा मी कुठल्या कामासाठी बाहेर येतो तेव्हाच कसा मोठा प्रॉब्लेम येतो. मला याला काही जमणार नाहीये, तुम्ही काय ते मॅनेज करा जरा महत्वाच्या कामासाठी बाहेर आलो. ओके सॉरी सर, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. इट्स ओके, मी करतो, मॅनेज करतो, पण इथले लोक जरा जास्त चिडले. तो बेबी तुमच्याने होणार आहे की नाही? नाही होईल सर, होईल सर. गुड. हाय, ओळखलत का मला? सॉरी नाही. अहो असं काय करता, तुम्ही आमच्या लग्नाचं इव्हेंट मॅनेजमेंट केलं होतं. अहो तो व्यवसाय माझा, पण तुम्ही चेहऱ्यावर ओळखलं नाही. आता ओळखलं? अहो माझा नवरा तुमच्याच कंपनीत तर कामाला आहे. राईट, तुमचं नाव पूजा आहे बरोबर? अगदी बरोबर. ऍक्च्युली मी कोणाची तरी वाट बघतोय. हरकत नाही, ते येईपर्यंत मी इथेच बसते. आणि थँक्यू हा, तुम्ही आमच्या लग्नाचं खूप सुंदर मॅनेजमेंट केलं होतं. त्यावेळेला मी तुम्हाला छोटंसं थँक्यू बोलले होते, आता ना मला तुम्हाला खूप मोठे थँक्यू बोलायचं आहे. थँक्यू. ओके. आणि माझ्या सांगण्यावरून तुम्ही आमच्या मुहूर्ताच्या वेळी जो फुलांचा वर्षाव केला होतात ना, तो मी कधीच नाही विसरणार. हो मी पण तुमचं लग्न कधीच विसरू शकत नाही. का 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 का? तुमच्या गळ्यातली चैन त्या दिवशी हरवली होती म्हणून का? एक सेकंड, तुम्हाला कसं माहिती? ती चैन आत्ता कुठे हेही मला माहितीये. कुठे माझी चैन तुम्ही मला प्लीज सांगाल का? असं समजा की तुमची चैन चालून तुमच्याकडेच येते. तुम्ही ते चेन बद्दल एक्सक्यूज मी. हा बेबी आता काय झालं? सर बघा, माझ्या एकट्याच्या आता काही हँडल होत नाहीये. अहो तो नवरदेव पोलिसांशी भांडायला गेला म्हणून आता ते पोलीस त्याला अरेस्ट करायला निघाले. आणि अहो सर, अर्ध्या तासात मुहूर्त आहे लग्नाचा. बहुतेक लग्न आता जेलमध्येच लावावं लागणार आहे असं दिसतंय. काय? अहो बेबी तुम्ही प्रकरण एवढं हाताबाहेर जाऊत कसं दिलं? तर अहो तुम्हीच महत्वाच्या कामात होतात ना, म्हणून डिस्टर्ब नाही केलं मी तुम्हाला. सॉरी, ते जरा महत्वाचं काम आहे म्हणून निघावं लागेल. ते चेनचं आपण नंतर बोलू. ओके. तासभर वाट बघितली पण अजून काही आल्या नाहीत. कदाचित यायचंच नसेल त्यांना. आकाश, आकाश आओ थांबवा ना. सॉरी सॉरी सॉरी. पाहिजे सॉरी.
या नव्या खुणा कर्तव्या आहे पुन्हा बाई मला सारख्या का दिसत आहेत काय कनेक्शन आहे माझं यांच्याशी आत्ता आले ही काय किती वेळ आत्ताच गेले जीजू काय गेले पण गॉड सॉरी तू फोन का उचलत नव्हती किती फोन लावले त्यांनी तुला मी हे केला एकही फोन उचलला नाहीस काय काय बोलते रिंग नाही झाली अग माझा फोन घरीच विसरले अग बनी अचानकच आला शाळेतून आणि खूप लागलं होतं त्याला मग औषध पाणी करत बसले घाईघाईत निघाले मी म्हणून फोन विसरले वसू काय वाटलं असेल त्यांना माझ्यासोबत जर कोणी असं केलं असतं ना तर मी खूप चिडले असते आजच चुकली